जागतिक महिला दिनानिमित्ताने श्री शक्ती महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देवळाली कॅम्प येथील ऋषी इराणी मतिमंद शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद व कर्मचारी यांच्या कामांचा गुणगौरव करून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन भव्य असा श्री शक्ती महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई, खाऊ व शाळे वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या 17 वर्षांपासून मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ घटस्फोट, वृद्ध, मागासवर्गीय शेतमजूर करणाऱ्या बरोबर धुणे भांडी करणाऱ्या महिला, अनेक महिलांना कुटुंबाच्या कलहामुळे संसारातील भांडण मिटवून त्यांना सासरी नांदवण्यास पाठवले आहे. दुष्काळग्रस्त पूरग्रस्तांना अनेक वेळा अन्नधान्य वाटप केले. तसेच अंध, अपंग, मतिमंदांसाठी अनेक काम केले आहेत. व प्रत्येक महिलेमागे एक पुरुष असतो जो घर व कुटुंबाला सांभाळत असतो, म्हणूनच महिला घडली जाते असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या सौ यास्मिनताई नाथानी यांनी केले. याच प्रसंगी वॉर्ड क्रमांक 4 नगरसेविका व सचिव सौ आशाताई गोडसे व देवळाली कॅम्पच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शायराताई शेख, रिपाईचे जिल्हा प्रमुख सुभाष बोराडे, मीडिया पत्रकार गोकुळ लोखंडे, मार्गदर्शक प्रदीप थोरत यांची भाषणे झाली. यावेळी शिक्षक माधवी जाधव, प्रीती कुटे, डॉक्टर सीमा वाघ, मुक्ताबाई कोकणे, मनीषा लोखंडे, मीना वाघ, राणी लखन यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तर हेमंत जोशी, प्रेमानंद जाधव, जिमी लॅम, संतोष भंडार, खंडू भोर, योगेश सहाने, संपत गवांदे, नामदेव गवांदे यांचे श्रीफळ देऊन सत्कार केले. तर प्रमुख म्हणून मनोज पाटील, दिनेश बागडे, वसीम खान, रघुनाथ गोरखे, नंदा वाघमारे, शोभा गायकवाड, वर्षा थोरात इत्यादी उपस्थित होते. मग भाभीने कल्पना सुचली का आपण जर एखादं महिला मंडळ किंवा मंडळ जर स्थापन केलं तर आपल्याला कोणत्याही नेत्याला, कोणत्याही मंत्र्याला, कोणत्याही अधिकाऱ्याला भेटता येईल आणि गोरगरिबाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यात येतील. आणि तो भाभींचा संकल्पनं आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि 25 वर्षापूर्वी श्री शक्ती महिला मंडळाची स्थापना केली. ही शाळा 2001 पासून मतिमंद मुलांसाठी कार्यरत आहेत. आणि स्पेशली ह्या शाळेचं विशिष्ट म्हणजे ह्या शाळेमध्ये येणारी मुलं ही लांबलांबून खेडोपाडातून येणारी मुलं आहेत. तर मे बी त्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत किंवा पॅरेंट्स लोकांना तितकी जनजागृती नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही येऊन आमच्या शाळेतील कामाची आणि इथे असलेल्या शिक्षकांची आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करते. आणि उपस्थित असणाऱ्या सर्व महिला वर्गांना स्पेशली जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. माझं नाव सौ यास्मिताई नाथानी, श्री शक्ती महिला मंडळाची मी संस्थापक अध्यक्ष आहे. गेल्या 17 वर्षापासून मी महिला संस्था चालवते. संस्था चालवताना मी अंध मुलांच्या शाळामध्ये कार्यक्रम घेतला, धान्य वाटप घेतलं, निराधार महिलांचा कार्यक्रम घेतला, हॉस्पिटलचा कार्यक्रम घेतला, बरेच कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत. आज आमची इच्छा होती की आम्ही जागतिक महिला दिवसानिमित्त ऋषी इराणी या ठिकाणी काहीतरी एक मतिमंद शाळा आहे म्हणून आम्ही इथं चौकशी केली. चौकशी करताना इथं आम्ही येऊन बघितलं, खरोखरच इथं मुलांना पालन पोषण करतात, सांभाळतात. इतकं एक एकडचं स्टाफ आहे, ते मुलांना सांभाळ पोषण करतात, त्यांची देखभाल करतात. त्यांना जसं आपल्या मुलांना आपण जीव लावतो त्याच्यापेक्षा कितीच पटत आहे मुलांना जीव लावतात. त्यांचे आम्ही स्वयंपाक बघितलं, स्वयंपाक बी त्यांचा एकदम स्वच्छ होतो. जे काय त्यांना फॅसिलिटी पाहिजे ते बरोबर त्यांना मिळत आहे. तसंच मुलांना बसमध्ये कसं न्यायचं, कसं सोडायचं हे पण त्यांचे ड्रायव्हर वगैरे काम करतात. अशाच बऱ्याच ठिकाणी आम्ही काम करतो आहे. निराधार महिलांना ज्या संजय गांधी निराधार पेन्शनची त्यांना योजना आहे तिथपर्यंत पोहोचत नव्हती म्हणून आम्ही आमच्या महिला मंडळाच्या वतीनं माझ्या सर्व महिलांना घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेले. त्याच्यात आमच्या प्रदीप थोरात आणि सुभाष बोराडे यांचा पण सहभाग आहे. त्यांनी आम्हाला खांद्याला खांदा लावून आमच्या महिला मंडळाला भरपूर आम्हाला सहकार्य केलं आहे, करत आहे. मी त्यांच्या खरोखरच मनापासून आभारी आहे. तसेच आमचे जे उपस्थित आहे ते सर्वांचे मी मनापासून आभार मानते का ते आपल्या महिला मंडळाचे काम जीव लावून करताय. आणि महिला मंडळाच्या आत्तापर्यंत कुठल्याही गव्हर्मेंटची मी 1 रुपया निधी घेतलेला नाही आहे.
17 वर्षापासून आम्ही आमच्याच खर्चाने आम्ही आमचे काम करत आहो, गोरगरिबांचे काम करत आहो, अपंगाचे काम करत आहो. एखाद्या महिलाला जर तिच्या नवऱ्याने उचकून दिलेलं असेल तर त्यांना त्याच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्या लोकांच्या हातपाय जोडतो, त्यांच्या सासू सासऱ्याचे पाय पडतो, त्याचं घर कसं सुसुरित चालेल, त्यांचा संसार कसं चांगले चालेल असं आम्ही भरपूर प्रयत्न करतो. आणि फक्त देवळाली कॅम्प नाशिकहून नाशिकपर्यंत नाही, पूर्ण जिल्ह्यामध्ये मी आम्ही हा काम आम करत राहू का. त्या मुलांना आम्ही खाऊवाटप केलं आहे आणि त्या मुलांच्या सर्व स्टाफचा आम्हाला जे कौतुक करायचं होतं ते आम्ही कौतुक केलं आहे. कारण त्यांचा खूप मोठा पुरस्कार आहे का, त्यांनी जे मुलं सांभाळतात हे खरंच ते करत आहे. माझ्या महिला मंडळाच्या वतीनं आजपर्यंत आम्ही जे कामं केले आहे ते कामाचा पूर्ण पुरावा आमच्याकडं आहे. अरे याच्यानंतर आम्ही करत राहू. एखाद्या महिलाला जर गरज असेल, काही अडचण असेल, तर त्यांनी अर्धी रात्री आमचा दरवाजा ठोकला तर ही महिला मंडळाची अध्यक्ष त्यांच्यासाठी उपस्थित आहे. त्याच्यासाठी काही जरी परिणाम झाला तर त्याचे आम्ही विचार करत नाही. त्याच्यासाठी आम्ही जीव लावून त्याला मदत करत आहोत. 65% आम्ही त्यांच्याकडून घेत नाही, एक पैसा पूर्ण आम्ही खर्च करत आहोत. सर्व महिलांना माझ्या महिला मंडळाच्या वतीने, माझ्या वतीने, माझ्या सर्व परिवाराच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. महिला दिनानिमित्त ऋषिराणी स्कूलमध्ये स्त्री शक्ती महिला मंडळाच्या वतीने जो कार्यक्रम राबवण्यात आला त्या बळाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष नाथानी मॅडम यांचे खरंच कौतुक करण्यात गेले कमी आहे म्हणून स्त्री शक्ती महिला मंडळाच्या शुभेच्छा देते. सायरा शेख, स्त्री शक्ती महिला मंडळाची सचिव. सौ यस्मिनताई नाथांनी यांनी काहीतरी वेगळं कार्यक्रम करावा असं त्यांनी विचार केला आणि मतिमंद मुलांकडे त्यांचं लक्ष गेलं. दरवर्षी त्यांचा कार्यक्रम हाच असतो 8 मार्चच्या निमित्ताने, की त्यांनी काहीतरी वेगळं करावा अशी ही त्यांची धमक असते. परंतु ह्या वर्षी जी त्यांनी उडी घेतलेली आहे, तर जर आपलं एखाद्या आईच्या पोटातून गर्भातून जर असं मतिमंद बाळ जर जन्माला आलं तर ती आई किती वैतागते आणि किती त्रासते ह्या गोष्टीची जाणीव ठेवून ह्या ऋषी इराणी स्कूलला त्यांनी भेट द्यायचं ठरवून त्या स्टाफला, कर्मचारीला आणि मुलांना खाऊ वाटप करून शिक्षकांना शिक्षकांचा सत्कार करून जागतिक दिनाचा कार्यक्रम घेऊन त्यांनी वेगळा उपक्रम राबवला असं तरी मला वाटते. तसेच या प्रसंगी प्रमुख अतिथींचे स्वागत यास्मिनताई नाथांनी, तर सूत्रसंचलन सुभाष बोराडे, तर आभार प्रदीप थोरात यांनी मानले.